नाव गोपी चक्रपाणी पुजारी, मी हरताळा इथे राहतो। हे आमचं शेजारी श्रीकृष्ण मंदिर आहे, मानभाव पंथीय। आमची इथे सातवी पिढी आहे। तुम्ही समोर बघत आहात, हा आमचा तलाव आहे। तलावाचं नाव आहे लक्ष्मीसागर। हा त्रेतायुगापासून तलाव आहे। या तलावामध्ये सावनबाळाची हत्या झाली आहे। हत्या झाल्यामुळे सावनबाळाचं इथे समाधी मंदिर आहे शेजारी, त्यावरून गावाचं नावसुद्धा हरताळा पडलं। या तलावाचा वापर पाण्यासाठी, गुरंढोरं आणि जे काही वन्यजीव असतील शेतीसाठी या उपयोगात होतो। आधी पाण्याची खूप बिकट परिस्थिती होती आणि प्रश्न असा होता की फक्त पावसावरती हा तलाव अवलंबून होता। इथे जे काही पाणी होतं ते फक्त पावसाळ्यावरती होतं। पाऊस जर नाही झाला तर पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर होत होता। पण प्रशासनाचं इथे काही लक्ष नाही होतं। मग थोड्या दिवसानंतर आता त्यांनीसुद्धा इथे प्रशासनाने येऊन बघितलं। त्यांनी बघितलं की तो जरा गाव आहे आणि पाण्याची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे, तर इथे काहीतरी मदत करायला पाहिजे। हा जो काही म्हणजे त्रेतायुगापासून तलाव आहे, याची लेवल जे आहे ते कमी होत चाललेली आहे, तर त्यांनी इथे तलावाची लेवल वाढवली आणि त्यांना त्यांचं खोदकाम केलं। 3 वर्ष अगोदर खोदकाम केलं। आधी हा तलाव खूप कोरडा होता, इथे पाणीसुद्धा काहीच नव्हतं। आता पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि इथून म्हणजे 10 किलोमीटर अंतरावरती जे काही शेती वगैरे करणारे लोक असतील, विहिरी असतील, ट्यूबवेल असतील, त्यांचीसुद्धा पाण्याची लेवल वाढलेली आहे। पाण्याचा जो प्रश्न होता तो मिटलेला आहे। आता दुष्काळ असूनसुद्धा आमच्या भागामध्ये पाण्याची कोणतीच अडचण नाही, सर्वांना पाणी व्यवस्थित मिळते। आणि आमच्या हरताळ्या गावाला तसंच मंदिर आहे, शेजारी एक श्रावणबाळ समाधी मंदिर आहे, लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, इथे साईबाबा मंदिर आहे। हा जो पर्यटन स्थळ आहे हे पाण्याच्या म्हणजे पाण्यामुळे त्याला प्रसिद्धी आलेली आहे। इथे निसर्गरम्य स्थळ आहे, शेजारी एक गार्डन आहे,